देवाला मागणी केली होती. देवाला काय मागायला लागतंय काय, देवाला माहित आहे सगळं. आणि मी कुठेही गेलो तरी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, बळीराजावरचे संकट दूर होऊ दे. आता यावर्षी चांगला पाऊस झाला आहे, चांगलं पीक येईल, बळीराजा सुखी समृद्धी होईल, त्यासाठी आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत. खरं म्हणजे बळीराजा हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार मी नेहमी म्हणतो की बळीराजाचा आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आम्ही केल्या, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 46,000 कोटी 2 वर्षामध्ये बळीराजाच्या नुकसान म्हणजे मोबदला असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, इतर जे काय त्याच्यामधून शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, उच्च शिक्षण मुलींसाठी, ज्येष्ठांसाठी DBT पयश्री योजना, अशा अनेक योजना आम्ही केल्या. आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता जी आहे, प्रत्येक वर्गाला सरकारच्या वतीने काही ना काही त्याच्या परिवाराला हातभार लावण्याचं काम आम्ही 2 वर्षात केलं आहे. 2.5 वर्षाचं कारकिर्द पाहिली महाविकास आघाडी आणि 2.25 वर्षाची कारकिर्द महायुतीची पाहिली. आणि तुम्हीच कंपॅरिझन करा, तुलना करा. आणि म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये ही कामं घेऊन जातो आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं म्हणतो आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीने केलेलं काम, त्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढं काम केलं आहे, एवढे प्रकल्प पुढे नेलेत, उद्योग आणलेत, कल्याणकारी योजना केलेल्या आहेत, त्यामुळे नक्की जनता आम्हाला त्याची पोचपावती देईल. सर, एका बाजूला तुम्ही एवढ्या महाराष्ट्रावर सगळ्या फिरताय, आज दरेगावात आलेले आहात, दुसऱ्या बाजूला महायुतीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे. जागा वाटपाची चर्चा नेमकी कुठून कुठपर्यंत पोहोचलेली आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे, अगदी अंतिम टप्प्यात आहे. बर, आदला बदल जागांची काय होणार आहे का? जिथं विनिंग क्रायटेरिया इलेक्टिव्ह मेरिट बघून आमच्यामध्ये एवढा समन्वय आहे की कुठं कुठला सिम्बॉल, कुठे कुठला कॅन्डिडेट जिंकणं हे महत्त्वाचं आहे. साहेब, कोणाला किती जागा हे काही ठरलेलं ते अजून आता ठरेल. आज उद्यामध्ये 2-3 दिवसामध्ये सगळं ठरेल, समन्वयाने सगळ्या गोष्टी होतील. आणि आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, कारण आमच्यात कुणालाही तिकडे सगळे CM म्हणून चाललेत. आम्ही एकच ध्यास घेतला आहे, काम जनतेसाठी काम हे करण्याचं आम्ही ध्येय घेतलेलं आहे. आणि म्हणून तिकडे मला मुख्यमंत्री करा असे सगळीकडे गलीगली दिलीत फिरत आहेत. तसं आमच्याकडे काय काँग्रेसची यादी जाहीर होईल, तुमची यादी कधी जाहीर होणार आहे? आमची जाहीर लवकर यादी होईल. साहेब, महाविकास आघाडीमध्ये पण आता वाद सुरू आहे, कारण नाना पटोले जर बैठकीला असतील तर यापुढे बैठक होणार नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे, यामध्ये यांच्यात वाद सुरू आहे असल्याचं नाही. मी अगोदर म्हटलेलं आहे, ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे, ही विचार सोडलेली आघाडी आहे, बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी ही झालेली आघाडी जी आहे, ही आघाडीमध्ये बिघाडी तर होणारच. जयंत पाटील उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, म्हणजे शरद पवारांनी सांगितलं जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांचा कॅन्डिडेट जयंत पाटील आहे. त्यांचा अधिकार तो कोणा कॅन्डिडेट ठरवायचा, पहिलं मुख्यमंत्री नाही, मी तर म्हणतो विरोधी पक्ष नेत्याचा कॅन्डिडेट ठरवू द्या, कारण जनतेने ठरवलेलं महायुतीचाच सत्ता येणार आहे. साहेब, शरद पवार काल फलटणमध्ये असे म्हटले परवा की महाराष्ट्र चुकीच्या दिशेला आहे, जोपर्यंत योग्य दिशेला महाराष्ट्र मी नेत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. महाराष्ट्र आज मी आपल्याला सांग, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, ते अनेक वेळा मुख्यमंत्री होते, परंतु मी सांगतो दाव्याने माझं चॅलेंज आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, आतापर्यंत सर्वसामान्य माणसांसाठी घेतलेले निर्णय सांगा मला. अगदी जन्माला आल्यापासून, मुलीच्या जन्माला आल्यापासून अगदी वयोवृद्धापर्यंत कुणी योजना केल्या सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये? ते आम्ही केल्या. एकीकडे प्रकल्प केले, विकास केला, दुसरीकडे विकास कामं आणि तिसरीकडे कल्याणकारी योजनेची सांगड आम्ही घातलेली आहे. आज महाराष्ट्र नंबर 1 आहे एकंदरीत परदेशी गुंतवणुकीच्या, एकट्या महाराष्ट्रात 52% गुंतवणूक आहे, म्हणजे कशाचं उद्योतक आहे. साहेब, एका बाजूला तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतं की एकनाथ शिंदे या पद्धतीने काम करतील. आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काही जणांना असं वाटायला लागले की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असतं बरं झालं. असं काही नाही, आमच्यामध्ये काही आमच्यात वाद नाही आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो आणि विकासाला महत्त्व देतो.
आम्हाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं हे पाहणे लोक आहे आम्ही। आणि म्हणून 2-2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक कामं झाली आहेत याचा विचार आणि याची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार। साहेब, या निवडणुकीत आता संपूर्ण बंडखोरी होताना पाहायला मिळते माहितीमध्ये, आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपले जिल्हा प्रमुख आहेत पुरुषोत्तम जाधव यांनी देखील बंडखोरीचा इशारा दिला। ठीक आहे, याच्यामध्ये निवडणूक आल्या की अशा गोष्टी होतात, परंतु कुठे बंडखोरी होणार नाही, महायुती समन्वयाने लढेल। साहेब, आता सर्वांचं मत आहे की पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हावं, आता ग्रामीण भागातली रस्त्यावरची लोक सुद्धा तुम्हाला अडवून सांगतात की साहेब हे त्यांचं प्रेम आहे, हे त्यांचं प्रेम आहे, आणि हा ॲक्सेसेबल मुख्यमंत्री लोकांना भेटतो, सर्वसामान्य मुख्यमंत्री। म्हणून मी स्वतःला CM म्हणजे कॉमन मॅन म्हणतो, आणि म्हणून कॉमन मॅन हा सर्वांच्या सुखदुःखात जाऊन येतो म्हणून त्यांना साहजिक वाटतं, परंतु हे शेवटी जनता जनार्दन ठरवत असतो। जयंत पाटलांना प्रोजेक्ट केल्यामुळं सुप्रिया सुळे आणि आव्हाड यांचं काय होणार असं संजय राऊत म्हणतात, म्हणजे हा संजय आता हे त्यांचा आतल्या आत त्यांच्या तंगड्या त्यांच्या तंगड्यामध्ये अडकतील। आणि आता नवीन त्यांनी सुरू केलं आहे याद्यांच्या बाबतीमध्ये, मतदार याद्या। अरे मतदार याद्या म्हणजे हे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे, पराभव समोर दिसला की या सगळ्या मतदार याद्यात घोळ आहे, निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, EVM घोळ आहे, जिंकायला लागले की ते बरोबर आहे। म्हणजे हरियाणामध्ये पेढे वाटत होते, लाडू वाटत होते, जिलेब्या वाटत होते, जसं काँग्रेस पुढे जात होते, जसा काँग्रेस पार्टी आहे पीछे आड झाली, लगे EVM खराब, आता मतदार यादीमध्ये हेराफेरी। अरे हा त्यांचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे, आणि म्हणून त्याचे कापर EVM निवडणूक आयोगावर, या ठिकाणी न्यायालयाला देखील ते सल्ले देतात, आणि आता याद्यांवर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।